हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। भाजप आमदार गणपत गायकवाड मतदानासाठी दाखल, गायकवाडांनी मतदानासाठी कोर्टाकडून परवानगी घेतल्याची माहिती। काँग्रेसचा गायकवाडांच्या मतदानाला विरोध करत निवडणूक आयोगाला पत्र। मी जेलमध्ये असताना परवानगी नाकारली, गणपत गायकवाडांना मतदानाची परवानगी द्यायला नको होती, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव, एकाला न्याय दुसऱ्यावर अन्याय, सत्तेचा गैरवापर सुरू। गणपत गायकवाडांच्या मतदानावरून राऊत आणि अंबादास दांडे आक्रमक। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान, पहिल्या 2 तासांमध्ये सर्वपक्षीय 124 आमदारांचं मतदान। राजकीय आकडेमोडीमध्ये कोण कुणाला शह देणार याकडे लक्ष। मिलिंद नार्वेकरांकडून प्रत्येक आमदाराची भेट, मतांसाठी जुळाजुळव। विधानभवन परिसरात नार्वेकरांकडून चंद्रकांत पाटील, बावनकुळे आणि प्रफुल्ल पटेलांशी चर्चा। नवाब मलिकांकडून विधानभवनामध्ये अजित पवारांसह जयंत पाटलांची भेट, मलिकांचं मतदान कुणाला याकडे लक्ष। विधानभवन परिसरामध्ये रोहित पवार आणि छगन भुजबळ आमने सामने, मात्र एकमेकांकडे बघणंही टळलं। गरजेल तो पडेल काय, सुषमा अंधारेंचं सूचक ट्वीट। विधान परिषद निवडणुकीमध्ये अंधारेंच्या ट्वीटनं चर्चेला उधाण। मला कालच्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं, बैठकीतील अनुपस्थितीवर दिशांत सिद्दीकींचं स्पष्टीकरण, तर मी काँग्रेससोबत, पक्ष सांगेल तिथे मतदान करणार, सिद्दीकींची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये जो भरवशाचा उमेदवार त्याचीच विकेट जाणार, मवियाचे तिन्ही उमेदवार विजयी होतील, संजय राऊतांचा दावा। कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले ठाकरे गटासोबत, निकोले ठाकरेंचे आमदार असलेल्या आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये दाखल। माझं मत शिंदेच्या उमेदवाराला जाणार, शिंदेचं एकही मत फुटणार नाही, इतरांचं मला सांगता येणार नाही, बच्चूकडूंची प्रतिक्रिया। पहिल्या फेरीतच आमचे सर्व उमेदवार जिंकणार, अजित पवार गटाचा दावा। 40 आमदारांसोबत 2 अपक्ष आणि अधिकची 6 मतं दादा गटासोबत असल्याची सूत्रांची माहिती। माहितीकडून घोडेबाजार करण्याचा प्रयत्न सुरू, रोहित पवारांचा आरोप, तर घोडेबाजार म्हणणं म्हणजे आमदारांवर अविश्वास दाखवण्यासारखं, सदाभाऊ खोत यांची टीका। मनोज जरांगींची मराठा आरक्षण जनजागृती रॅली आज जालन्यामध्ये, रॅली आणि सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची आयोजकांना नोटीस, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी खबरदारी। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र, नोकरीतील कारनाम्याची चौकशी होणार, केंद्राकडून समिती स्थापन, खेडकरांच्या आरोपांवर बोलण्यास नकार। पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर पुणे महापालिकेची कारवाई होण्याची शक्यता, जेसीबीसह पालिकेचे कर्मचारी पूजा खेडकरांच्या निवासस्थानाबाहेर दाखल। पुढील 3-4 तासांमध्ये मुंबईत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा, सकाळपासून झालेल्या पावसानं मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी तात्पुरता बंद। पावसामुळे मुंबईमध्ये लोकल आणि विमान सेवेवर परिणाम, रेल्वेसेवा 10 ते 15 मिनिटं उशिरानं, तर मुंबईतून जाणारी आणि येणारी विमानंही उशिरा, प्रवाशांचे हाल। मुंबईसह कोकणामध्ये 15 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगडला 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।